मंदावर आपले बायकोले आज मुस्लिम बायकोले भीती असते का भाजीत मीठ नाही झालं, मीठ कमी झालं तर ह्या ठीक आहे म्हणते का संध्याकाळी येऊन अबे मग तर त्याच्यात दुरुस्ती केली त्याय ना, शरियत बोर्ड लखनौचं तयार करे त्याचे कायदे विवाह कायदे, मॅसेजवर तलाक देत आहे कायच्यावर, आणि समजा भाजीत मीठ झालं त्यानं मॅसेज पाठवला म्हणजे ते किती भीती तिले, लय खतरनाक आहे. त्याच्यात आता भारतात दोन विवाह कायदे होते, लय सत्यानाश कायदे आहे ते सगळ्या लोकांसाठी कायदा भारताच्या संसदेत बनायला पाहिजे होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं का सगळ्या लोकांचा कायदा संसदेत बनवून कोणीही बाहेर बनवणार नाही. आणि मग त्याच्यावरून हा प्रश्न तयार झाला तिहेरी तलाकचा, याईनं आता कायदा केला ठीक आहे. आता जो सरकारनं कायदा केला तो कायदा म्हणते का जर एखाद्या नवऱ्यानं मुसलमान नवऱ्यानं बायकोले तीन वेळा तलाक म्हणलं आणि तिनं जर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला त्याला अटक होते. आता आपल्या हिंदू धर्मात म्हणजे तुम्ही जे तलाक घेता तर ते तलाक अशी आहे का, तलाक कोर्टाचे दोन प्रकार आहे, एक दिवाणी आणि एक फौजदारी, मर्डर हाफ मर्डर बलात्कार ज्याच्या सजा होते त्याला फौजदारी म्हणते, अन प्रॉपर्टीचं भांडण नाही भावाभावात हे दिवाणीच जाते याच्यात सजा नसते होत. मग आपल्या बायकोपासून तलाक घ्यायचे आहे तर सजा झाली ऐकलं का तुम्हाला, बायकोपासून तलाक घेतलेलं 6 महिने सजा झाली असं आहे का, नाही तू अलग मी दुसरी पाय तू असं आहे समजलं का, त्याला दिवाणी म्हणते दिवाणी ठीक आहे. तर आता यायच्यासाठी कायदा केला का म्हणते तुले जर बायकोन तलाक झाली तलाक म्हणलं असं ना ते बायको पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली याला सजा होईल, कोणाले त्या मुसलमान माणसाने, मुले सांगा ज्या बायकोनं नवऱ्याला जेलमध्ये टाकलं थो सुटून आल्यावर तिले ठेवन का घरी का 55 मले सांगा, समजा माझ्या बायकोनं मला टाकलं मी ठेवीन का तिले, कोणी नाही ठेवणार, ठेवन का पॉसिबल आहे का. आता जर असा कायदा म्हणजे पहा म्हणजे इथं बी आहे ना कायदा केला तर असा केला हे सत्तेत असणारे लोक चुकीचं आहे ठीक आहे, सगळ्यासाठी समान पाहिजे. म्हणून मग हे आता ह्या तुम्हाला एवढ्या गोष्टी वाचत नाही तुम्ही, आता आपण काय कास्तकार माणसं वावरात काम करणारे ठीक आहे, मग काही लोक माय व्हिडिओ पाहते, काही लोक मायबापाला दाखवते टीव्हीवर पाय कराय मास्तर डुकरे आहे म्हणलं तरी ऐकते ह्या, तर मले काही काही लोक म्हणते काही काही तो संध्याकाळी काही आहे मस्त पॅक मारत राहते हॉटेलात तिथून मले फोन करते रात्री 11:30 कराय गुरुजी आम्ही तुमची व्हिडिओ पाहतो भाय आवडते आम्हाला फक्त एक वेळ आभे पोटतो म्हणा च्या माय मी म्हणलं ठीक आहे, मग त्याची गँग राहते लाऊडस्पीकरवर फोन ठेवते ते काम काहीच नाही फक्त सर ठीक आहे आभे पोटतो एक वेळ म्हणा. तर हे तुमचं प्रेम आहे माझ्यावर दिलेलं, मी जेव्हा MPSC चा अभ्यास करायला लागलो आणि तेव्हा मला कळलं का माझ्या संविधानानं मला हे अधिकार दिला आहे का माझी भाषा माझी लिपी माझं खानपान मी जतन करून ठेवतो, मग तर मी माझ्या बापाला नाही ऐकलं आणि कोणालाच नाही ऐकलं. आणि मग जेव्हा वर्धेत क्लास टाकायला लागलो तर याच भाषेत शिकवायला लागलो, म्हणलं पोट्टे नाही आले तरी चालन पण शिकवीन ह्याच भाषेत, तर म्हणजे लोक का म्हणे हे बयाड मास्तर हे असं शिकवते मास्तर होय हे, आता त्याचे पोट्टे माझ्या क्लासमध्ये आहे समजलं का. मी पुण्यात गेलो तर माझ्या दुकानाच्या वट्यावर बसणारे लोक म्हणे निवाडच पाडणार आहे मोठा SPच बनायला चालला, लिसुंडे घेणारे भाय राहते समाजात निंदकाचे घर असावे शेजारी. आता लोकांच्या घरात लोकायले वाटते शिवाजी पैदा व्हायला पाहिजे महाराष्ट्रात पुन्हा, पण तो शिवाजी शेजारच्या घरात काहून चुटते तुझ्या घरात काहून नाही, अबे बदमाश पुटते तो तुझ्या घरात पैदा व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हा तुफान पुटलं असायला पाहिजे ना आपलं त्याचा तिन्ही लोकी डंका वाजायला पाहिजे, ए गुंडा म्हणजे मर्डर हाफ मर्डर वाला नाही हे असं असलं पाहिजे मटेरियल. तर कार्यक्रम लय बाकी आहे पुन्हा म्हणून कार्यक्रम आले म्हणून मास्तरनं घेतला 1 तास बंदा. तर आले का रे ते गाणेवाले,
मला सांगतो, नाही तर मी इकडं माई त्या सतलज न प्रणयनं गाणं बनवलं मायावर, आबे पोट्टे हो कलेक्टर बना. ठीक आहे, आता ते होईनच तुमच्या समोर.